पंढरपुरातून रांगोळीतून साकारली शरद पवारांची प्रतिमा आणि त्यांना रांगोळी साकारत शुभेच्छा सुद्धा दिल्या गेल्या आहेत. लहानपणापासून बघते पवार साहेबांनी देशासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांच्या त्या योगदानामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळते. त्याचमुळे मी आज आमच्या घरामध्ये शरद पवार साहेबांची रांगोळी काढून त्यांना शुभेच्छा दिल्या. पंढरपुरात रांगोळीतून साकारली शरद पवारांची प्रतिमा. यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पवारांच्या वाढदिवसानिमित्त जे स्टोन आर्ट तयार केलेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत.